पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री मोदी मदत करण्याचा निर्णय त्यात ऑलरेडी जाहीर केलेला आहे आणि पंचनामे लवकर करून, कारण आपल्याला एकूण नुकसान याची माहिती घेतल्यावरच बाकी सगळ्या गोष्टी करता येतात, ते अतिशय वेगाने होईल. मला असं वाटतं आम्ही शेतीचं पाहण्याकरता आलो आहे, त्यामुळे आता दुसरे राजकीय प्रश्न विचारू नका, शेतीचा विषय हा महत्वाचा आहे. जसं सीएम साहेबांनी सांगितलं की पाण्याने मोठं नुकसान झालं आणि विशेषतः सोयाबीनचं मोठं नुकसान झालेलं आहे. जो मराठवाड़ा में आज लातूर जिले में हम है, परभणी बीड ये जिलों में भी ऐसा नुकसान हुआ है. जैसे बारिश हुई तेज, विभागीय आयुक्त और जिलाधिकारियों को हमने सूचित किया था कि जल्द से जल्द पंचनामे हो जाए और उनके जितने नुकसान हुआ है उसका अहवाल शासन को भेज दिया जाए. अभी इससे पहले भी जैसे सरकार किसानों के पीछे खड़ी रही है, हम नियम नॉर्म सब बाजू में रखकर किसानों के पीछे खड़े रहे अभी तक, ऐसे इस बार भी सोयाबीन की खेती का बहुत नुकसान हुआ है. पिछले दूसरे खेत में तो पूरी तरह पानी है, यहाँ भी पानी से सोयाबीन का नुकसान हुआ है. निश्चित रूप से सरकार हमेशा किसानों के पीछे रही, इस बार भी सरकार पहले तो कितना नुकसान हुआ है उसके बाद हम निश्चित रूप से युद्ध पातळी होतील, 2-3 दिवसामध्ये पंचनामे होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर रामदास आठवले यांच्याकडून लातूर जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी करण्यात आलेली आहे. लातूरसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद अशा अनेक पिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं. शेतीचं नुकसान झालं. तातडीनं पंचनामे करून सरकार योग्य ती सर्व मदत शेतकऱ्यांना करेल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. येत्या 2-3 दिवसात पंचनामे पूर्ण होतील आणि सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील, शेतकऱ्यांना सर्वोतीपरत मदत करू असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तर लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे.